वारकरी आपल्या सोबत येताना फार थोडे पैसे आणतात. मुख्य म्हणजे चोरीला जाण्याची, पावसात भिजण्याची त्यांना भीती असते, त्यामुळे हे जास्तीचे पैसे घेण्याचंच टाळतात. त्याऐवजी सोबत ATM कार्ड ठेवणं त्यांना जास्त योग्य वाटतं. मात्र प्रत्येक ठिकाणी ATM असेलच असं नाहीये, किंवा त्यात पैसे नेटवर्क असेल की नाही याची काही कल्पनाच नसते. पालखी मार्गावर अनेक छोटी छोटी गावं लागतात, त्या ठिकाणी पैसे उपलब्ध होण्याची खात्री नसते. म्हणूनच सोलापूर जिल्हा बँकेने आपल्या जिल्ह्यातील पालखी मार्गावर ATM व्हॅन तयार केली आहे. त्यात प्रत्येकाला आपल्या खात्यातील पैसे काढता येतात, त्याला कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारलं जात नाहीये, त्यामुळे वारकऱ्यांना याचा खूप फायदा होतोय. महा सुपर गृह कर्ज व्याजदर आताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा. पाटेमध्ये वारकरी जात असताना त्यांना पैशाची गरज भासते किंवा काही वारकरी चोऱ्यांअभावी पैसे कमी नेतात, मात्र सोलापूर जिल्हा बँकेने वारकऱ्यांना पैसे देता यावेत आणि त्यांची ATM कुठेही गावामध्ये नसतं, मात्र ह्या व्हॅनमध्ये, अत्याधुनिक व्हॅनमध्ये ATMची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि स्वतः बँकेचे, सोलापूर बँकेचे कर्मचारी हे वारकऱ्यांना त्यांच्या खात्यातून पैसे काढून देण्याचं काम करत आहेत. आमच्या बँकेत माननीय अशोक साहेब कुलकर्णी साहेबांनी मागवलेलं आहे. ॲक्च्युली हे नाबार्डने दिलेले गाडी आम्ही ग्रामीण भागामध्ये बँकिंग सेवा सर्व लोकांपर्यंत, शेतकरी, गरीब व्यक्ती जे बँकेला पोहोचू शकत नाही, ज्यांच्यापासून बँकिंग व्यवसाय जर लांब आहे, त्यासाठी ही संकल्पना होती. त्याच्यानंतर आम्ही ह्यात अजून जरा इम्प्रूव्हमेंट, त्यामध्ये प्रगती करत करत आज आम्ही ही गाडी वारकऱ्यांच्या सेवेसाठी लावलेली आहे. सोमवारपासून आम्ही वारकरी नातेपोतीपासून आम्ही हे काम चालू केलेलं आहे, जेणेकरून वारकऱ्यांच्या सुविधा त्याचा फायदा मिळाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून हे आम्ही चालू केलेले आहे. ही मुळात संकल्पना या तालुक्याचे SRB आहे दीक्षित साहेब यांनी सर्वप्रथम संकल्पना मांडली होती. पंढरपूर किंवा इतर तालुक्याचे जिथं जिथं वारकरी किंवा येते, दिंडी येते, पालखी येते, त्या ठिकाणच्या आमच्या सिनियर अधिकाऱ्यांनी देखील याची मागणी केली होती. त्या दृष्टीने आम्ही सोमवारपासून हे उपक्रम चालू केलं. हा पहिल्यांदाच उपक्रम चालू केले आम्ही. वारकऱ्यांना सोलापूर DCC बँकेमार्फत ATMची सुविधा मोफत देण्यात येते. महागोल्ड लोन, परवडणारे व्याजदर आणि सोपी कर्ज परतफेड, मिस कॉल द्या. बँक ऑफ महाराष्ट्र काय करतो, जेव्हा पालखी निघते त्याच्या पुढे जाऊन थांबतो. जसे जसं वारकरी पुढे येतात, त्यांना या ठिकाणी पोहोचतात, त्या ठिकाणी त्यांना खरेदी किंवा कुठल्या वस्तू घ्यायच्या असतात, त्यांच्या जेवणासाठी किंवा इतर काही गोष्टी लागत असतात, त्यासाठी त्यांना पैशाची गरज असते, त्यासाठी आम्ही येऊन थांबतो. पण जेव्हा वारकरी जसं येत जातात त्याप्रमाणे ते पैसे करत असतात. आता काही लोक वारकरी असं म्हणतात, साहेब तुम्ही नातेपोतीपासून भेटतात, आम्ही शेवटपर्यंत पंढरपूर भेटणार का? व आम्ही पंढरपूरवरून आम्ही सोबत आहोत, लिंगण सोळ्यापर्यंत त्यांच्यासोबत आम्ही आहोत. पंढरपूर तुमचं काम कसं आहे, बँकेच्या वेळापुरतं असतं का तुम्ही सकाळी? नाही, आम्ही सकाळी 7:30-8 इथं पोहोचतो. जसं रिस्पॉन्स त्या वारकऱ्यांचा असतो, जोपर्यंत ओघ कमी होत नाही, शेवटचा वारकऱ्यापर्यंत कमी पैसे वाटतो, रात्री 8, 8:30, 9. त्यांचे जसे डिमांड आहे, त्यांच्या ATMचं जेवढं लिमिट आहे, त्या बँकेने त्यांना जेवढं प्रोव्हाइड केलं ATM, साधारण 4.5-5 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्ती जातो. कारण त्यांचा डिमांड आम्ही हे करू शकत, ॲव्हरेज 4.5-5 लाखापर्यंत जातो.